महाराष्ट्र केसरी सिकंदर शेख ने 23 सेकंदात गतविजेता शिवराज राक्षेला आसमान दाखवत दंड थोपटले आणि सगळ्या महाराष्ट्राचं मन जिंकलं. पण सिकंदर शेखच्या एका कृतीने पुन्हा एकदा सगळ्या महाराष्ट्राचं मन जिंकलंय. पैलवान असावा तर असा अशाच काहीशा प्रतिक्रिया सिकंदर शेखच्या या कृतीने अनेकांनी दिल्यात. सिकंदर शेखची गावकऱ्यांनी हत्तीवरून मिरवणूक काढण्याचं नियोजन केलं, पण सिकंदर शेखने याला स्पष्ट शब्दात नकार दिला. नकार देण्यामागचं कारणही तितकंच इंटरेस्टिंग आहे. ते कारण काय, सिकंदर शेखने का दिला हत्तीवरून मिरवणुकीला नकार, हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा लागेल. सिकंदर शेखने इतिहास घडवला. 23 सेकंदात त्याने गतविजेता शिवराज राक्षेला धोबी पछाड दिला. सिकंदर शेख लढला आणि जिंकला. महाराष्ट्र केसरीचा खिताब जिंकल्यानंतर पहिल्यांदाच सिकंदर शेख आपल्या मूळ गावी आला. सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ हे सिकंदरचं मूळ गाव. महाराष्ट्र केसरी सिकंदर शेख येतोय म्हटल्यावर गावकऱ्यांनीही सिकंदरची थाटात मिरवणूक काढायचं ठरवलं. हत्तीवरून सिकंदरची राजेशाही थाटात मिरवणूक काढायचं ठरलं, पण हत्तीवरून मिरवणूक काढायला सिकंदरनं थेट नकार दिला. याचं कारण जाणून घ्यायला ही दृश्य पाहावी लागतील. गावात हत्तीवरून मिरवणूक तर निघालीये, पण हत्तीवर सिकंदरच्या जागी कुणी दुसरीच व्यक्ती बसली आहे. तुम्हाला माहिती आहे ही व्यक्ती कोण आहे? ही व्यक्ती सिकंदरची पहिली वस्ताद रमेश बारसकर आहेत. सिकंदरला ज्या माणसाने आखाड्याची, आखाड्यातल्या मातीची, डावांची आणि कुस्तीच्या बाराखडीची ओळख करून दिली, तो माणूस म्हणजे रमेश बारसकर. आता ज्या माणसाने आपल्याला घडवलं, इथवर पोचवलं, त्याच्यासमोर आपण हत्तीवरून मिरायचं हे काही सिकंदरच्या मनाला पटलं नाही, आणि म्हणून हत्तीवर स्वतः सिकंदर न बसता त्याने आपल्या वस्तादला बसवलं. सिकंदरच्या या कृतीने वस्ताद रमेश बारसकरांचे डोळे पाणावले असतील आणि गावकरीही म्हटले असतील, एक ही तो दिल है सिकंदर, कितनी बार जितोगे. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राइब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.